मला वाटतं ज्यांनी हा कायदा रखडवला मुळात तेच ह्या सगळ्या अंधश्रद्धा आणि जादूटोणा वगैरे गोष्टी पाळणारे असतील. नाहीतर जादूटोणाविरोधी कायदा ह्यावर विचार करायला लागायची गरजच पडायला नाही पाहिजे. प्रत्येकाचं असं म्हणणं आहे, प्रत्येकाचा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना असं वाटतं की हा कायदा व्हायला हवा, कारण ह्या गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत. जादूटोणा अंधश्रद्धा या गोष्टींमुळे आपलं खूप नुकसान होत असतं. मग खूप सहज समजणाऱ्या गोष्टी आहेत. 6 वेळा जर हा कायदा पास होऊन जर तो मंजूर होत नसेल तर आपण ज्या लोकांना निवडून देतो ते कुठल्या स्तरातले आणि कुठल्या विचारांचे लोक आहेत हा विचार करायची वेळ आहे. आणि जर ते तसा विचार करत नसतील तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना ते विचार करायला भाग पडणं हेच गरजेचं आहे, कारण सरतेशेवटी त्यांना आपण निवडून दिलेलं आहे आपले सदस्य.